आणि ते केल्यानंतर लेदर क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडू पुढे जाऊ शकतात. ऑन साईडला पुल केलं, क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रशियन नफसाईला शॉर्ट, थर्ड मॅन आहे, पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा अंगद पाटील पुढचा चेंडू घेऊन, यावेळेला चेंडू डीपमध्ये जातोय, जेल असण्याची शक्यता होती असं वाटलं होतं ज्या पद्धतीने गेलेत. एक मुंबई क्रिकेट आणि एक महाराष्ट्र क्रिकेट, दोन्ही क्रिकेटचे दरवाजे संघटनेचे ओपन आहेत त्यांना. यावेळेला चेंडू यॉक करायचा प्रयत्न, मात्र चेंडू डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतो त्या ठिकाणी. आता प्रगती करतात, एकमेकांचे मित्र आहेत सीमारेषेच्या पलीकडे. लॉफ केलं, केतनचा पॅटर्न शॉट, रबर स्टॅम्प शॉट. सगळ्या गोष्टी सातत्याने लक्ष त्यांचंही असतं. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू आहे, लॉफ केलाय, बॉटम मॅन आहे, जेल असणार मयूर वाघमा पाटील. बडोली संघाचा खेळाडू आहे. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू आहे, लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत. लॅक ऑफ एक्सपिरियन्स, फलंदाज बाबू परंतु जागा नाही आहे. सज्ज होत आहेत अंगद पाटील पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला रिव्हर्स खेळलेत, गॅप आहे त्या ठिकाणी मोठा आणि षटकार असेल. या इट इज अ सिक्स. दातीलकरांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर धावसंख्या 38 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. सरासरी लॉफ केलंय, क्षेत्ररक्षक समोर आहेत, जेल असणार वैष्णव भोईर. त्या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला भेटू शकतात. ओ क्लीन बोल्ड केलाय, वॉट अ बॉलिंग. हे असो कलाकडा महोत्सव असो, लॉफ केलाय, इट इज अ सिक्स, व्हॉट अ हिट. प्रेमनाथ भोईर ओ द विकेट. पुढचा चेंडू घेऊन, चेंडू बॅटन पॅटच्या मध्ये स्ट्रेट बॅटने खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. व्हॉट अ शॉट, शॉट चौकार. गुड बॉलिंग, भरपूर स्विंग केली होती बॅट. चेंडू कुठे लागतोय पंच पाहत आहेत आणि चेंडू खूप वेगाने थर्ड मॅन बाउंड्री क्लिअर करतोय. पंचांचा इशारा. लेफ्ट आर्म वर द विकेट, हिमांशू कॉमेंट बॉक्स एंडकडून. गुड लेनचा वापर केला, पिकअप खूप चांगला आहे, जबरदस्त फटका, ट्रेडमार्क शॉट किरण पवार. आणि दादांचा कमलेश ऑन साईड, आता मात्र चांगला फटका, हुक केलाय. चेंडू मागे जातोय डीपमध्ये आणि लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. त्याचा कॅप्टन कधी मिळवून देतोय हिमांशु. पुन्हा लेफ्ट आर्म मध्ये विकेट. हा चेंडू आता मात्र यशच्या उद्ध्वस्त करतोय, परफेक्ट यॉर्कर होतं बघितलं. ओमकार इथे मात्र सातत्याने दाफरकर 29 आलिम घर. चेंडू ऑन साइडला, आता मात्र ट्रेडमार्क शॉट, सुपर शॉट किरण पवारच्या बॅक. लेफ्ट आर्म मध्ये विकेट, पुन्हा एकदा किरण समोर. चेंडू हवेमध्ये, इथे उत्तर देणार का, आणि स्वतः मात्र गोलंदाज चेंडूच्या खाली येत होते. राऊंड विकेट केतन मात्रे, फुललेचा चेंडू होता. ऑन साईडला हलक्या चेंडूला प्लेस केलंय. क्षेत्ररक्षक कमलेश चेंडू येतात, फेक चांगली होते त्याच्या समोर. 2 धावा घेणं इथे मात्र मोठा. चला फक्त दिशा दिली, मागे जातो चेंडू आणि लॉंग लेज होतो पण चेंडू कव्हर करेल तोपर्यंत. 1 धाव कम्प्लीट करा, दुसऱ्या दिवसाठी कॉल दिलाय. 2 धावा पूर्ण करणार का इथे मात्र प्रश्न होता. धावची संधी अजून एक, काय गरज होती खेळण्याची. 41 ऑन द बोर्ड, चेंज होतो पेस, गती परिवर्तन. तरी सुद्धा अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत आणि झेल किती इझी करून घेतलाय बघा. असं वाटत नॉट सेकंड आले नवीन फलंदाज अंगद पाटील ऍट नंबर 7. खोदून काढलाय फुलचा, खूप चांगला फटका आणि जे पूर्ण सामन्याचा चेहरा मोराच बदललाय. केतन आणि त्याचबरोबर कमलेश समोर खेळलेत. केतनला बरोबर त्याने पोझिशन केलं होतं, थांबवलं तिथे. गुड फिल्डिंग ज्या ठिकाणी त्याला बरं व्यक्त केले की मात्र एवढ्या मोठ्या संघामध्ये खेळण्याची संधी दिली त्याबद्दल. बॅकफुटला थांबले, ऑन साईडला खेळलेत, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत, थोडेसे थांबतात. गुड फिल्डिंग दीपे केलं तर सामना जिंकू शकतो. ऑन साईडला खेळलाय, मिड विकेटला चेंडू थांबत नाहीये. बघायचं पत्र ओर द विकेट मारा करण्यासाठी. समोर केले लॉफ्ट स्ट्रोक, बॅक टू द बॉलर, स्ट्रेट टू द ग्राउंड आणि चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. गुड. आणि तो मात्र अजूनही चेंडू टर्न करू शकतो एवढी क्षमता आहे गोलंदाजामध्ये आहे. ऑन साईडला अजून एक धमाकेदार फटका,
चेंडूला भिरकावून दिलाय. स्ट्रोक समाचार घेतोय तो सिद्धू पाटीलचा. हा चेंडू आता मात्र हवेमध्ये भरपूर लांब गेलाय आणि जणू काही सामना फिनिश करून जाईल. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. पण रायगड संघाने ठाणे संघावर मात केली आणि आज सामना जिंकून दाखवलाय. विशाल जितेकर मगाशी थोडेसे नाराज झाले होते कारण किरण पवारने त्याला बाद केलं, पण आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एक जबरच्या वर्षी या स्पर्धेमध्ये. रवींद्र पाठक साहेब पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत. याच पालघर जिल्ह्याने 23 खेळाडू